जिल्हा परिषदेचे नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यास प्रेरणादायी आहेत. ग्राम विकासच्या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिर इथं अमृत महोत्सवानिमित्त आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशादीन शेळकंदे, संतोष पवार, शिवाजी तळेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य अध्यक्ष, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यास प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार ग्राम विकासासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणारा निधी जनकल्याणासाठी आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झटलं पाहिजे. ग्राम विकासाच्या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. जिल्हा परिषदेनं कोरोनाच्या काळात आरोग्य, शिक्षण तसंच विविध योजना चांगल्या प्रकारे राबवल्या. त्यामध्ये माझं गाव कोरोनामुक्त गाव ही जिल्ह्याची योजना महाराष्ट्रात राबवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. किंवा ज्या नवीन योजना राज्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये या जिल्हा परिषदेमध्ये आणल्या आणि स्वामी साहेबांचं विशेषतः त्यांचं कौतुक यासाठी करायचं, त्यांनी अनेक योजना, मी सगळे आरोग्य असेल, शिक्षण असेल, कोरोनाच्या काळात माझं गाव कोरोना मुक्त गाव ही योजना मला वाटतं महाराष्ट्रात कुठं नव्हती. ही योजना आपल्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ही राज्यात राबवली याचा एक पालकमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक अभिमान आहे. अनेक योजनांची नावं घेता येतील, अनेक योजना आता वाचना एवढं आपल्याला सगळ्यांना वेळ कमी पडेल असं एवढं योजना सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणलेले. स्वामी साहेब तुमचं काय होतं मला एक समजत नाही अजून. मला सोलापूर करारा सगळ्यांना विनंती करायची काका की सोलापूरच्या योजना इतक्या चांगल्या असतात, सगळं चांगलं असतं, पण आपण वाजवायला होतो वाजवा. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव जाधव, वैशाली सातपुते, सुमन नेहतराव, बळीराम साठे, डॉक्टर निशिगंधा माळी, जयमाला गायकवाड, शिवानंद पाटील, अनिरुद्ध कांबळे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भूषवलेल्या पुष्पमाला जाधव यांचा पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आर आर पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्ह्यातील यशस्वीरित्या काम केलेल्या 44 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांनी आदर्श काम करावं, ग्राम खेडी सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. आपणच योगदान द्यावं, कारण जोपर्यंत खेडी विकसित होणार नाही, खेड्याचा विकास होणार नाही, तोपर्यंत जिल्ह्याचा विकास होणार नाही आणि जोपर्यंत जिल्ह्याचा विकास होणार नाही तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. त्यामुळे ग्रामीण विकासामध्ये आपण स्वतःला झोकून देऊन आपण सगळ्यांनी काम करावं. मागच्या 1.5 वर्षामध्ये आपण जे जवळजवळ 30-35 अभियान जिल्ह्यामध्ये राबवले त्यामध्ये सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी आणि सर्व अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझे सर्व सहकारी अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि ग्रामसेवक यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.